मुंबई महापालिकेला लस पुरवायला 4 कंपन्या तयार आहेत. 1 कोटी लसींच्या ग्लोबल टेंडरला 4 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या त्यामुळे टेंडर प्रक्रियेला उशीर झालेला आहे. ग्लोबल टेंडर प्रक्रिया महिनाभरात आता पूर्ण होणार आहे. मुंबई महापालिकेच्या 1 कोटी लसींच्या ग्लोबल टेंडरला 4 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. पण या कंपन्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी होत्या त्यामुळे टेंडर प्रक्रियेला विलंब लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मुंबईतील सरसकट नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देता यावी यासाठी पालिकेने 1 कोटी लसींचे डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ग्लोबल टेंडरही काढण्यात आले. मात्र या टेंडरला लस बनवणाऱ्या कंपन्यांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे टेंडर भरण्यासाठी 1 आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीनंतर 4 कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. टेंडर प्रक्रिया आता महिनाभरात पूर्ण होईल आणि त्यानंतर मुंबईकरांसाठी लस पुढची प्रक्रिया पूर्ण होऊन उपलब्ध होईल. मुंबई महापालिकेला लस पुरवण्यासाठी आता 4 कंपन्यांनी तयारी दाखवलेली आहे त्यामुळे ही सगळी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांसाठी लस उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिकेनं मुंबईकरांना लस देण्यासाठी म्हणून ग्लोबल टेंडर राबवणार असल्याचं याआधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार याची कागदपत्रंसुद्धा तयार होती. मात्र कंपन्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी होत्या त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागला. बातमी मागची बातमी म्हणजे तौतकी चक्रीवादळामुळे राज्यात 19 जणांचा बळी तर 37 जण जखमी झाले आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती जारी केली. 7 जिल्ह्यात हे बळी गेले आहेत. विजेची तार अंगावर पडून रत्नागिरीत दोघांचा तर झाड अंगावर कोसळल्यामुळे जळगावात दोघांचा मृत्यू झाला. तौतकीमुळे ठाणे जिल्ह्यातल्या शेती फळबागा आणि घरांचं मोठं नुकसान झालं. या नुकसानीची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. ठाणे जिल्ह्यामध्ये तौतकी चक्रीवादळामुळे 2128 घरांचं नुकसान झालंय तर 3 जणांचा मृत्यू झाला. 18 गोठे या वादळामुळे बाधित झाले तर 2 जनावरं मृत्यूमुखी पडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला ही मदत करावी अशी मागणी कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. शेख आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पालघरचा दौरा केला. वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. पीडित मच्छीमारांची भेट घेऊन त्यांना सहकार्याचं आश्वासन दिलं. नुकत्याच येऊन गेलेल्या तौतकी चक्रीवादळात मुंबई मेट्रोची कामं सुरूच होती. योग्य नियोजन आणि खबरदारी घेतल्यानं शहरातली मेट्रोची कामं सुरू ठेवता आली. शेवटच्या टप्प्यात आलेल्या मेट्रो 2A आणि मेट्रो 7 काम वेगानं सुरू आहे. नियोजित वेळेत अर्थात मे अखेरपर्यंत या मार्गावर चाचणी होईल असा विश्वास MMRDA व्यक्त केला आहे.